माझे नाव हर्षवर्धन प्रशांत देसाई. माझ्या शाळेचं नाव गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा तासगाव. मी सहावी तिथे शिकत असून माझ्या प्रोजेक्टचे नाव स्वयंतील सूचना देणारा पूल असे आहे. मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट 2016 रोजी सावित्री नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. यावर प्रवास करत असलेल्या व्यक्तींना याची जाणीव नव्हती व ती पुराच्या पाण्यात वाहून गेली. अशी आपत्ती पुन्हा कधी अनुभवू नये म्हणून मी स्वयंचलित सूचना देणारा पूल याचे मॉडेल आपणासमोर सादर करत आहे. सदरच्या पुलामध्ये निर्देश व सूचना या स्वयंचलित आहेत. आपल्या उजव्या व डाव्या बाजूस जो हिरवा सिग्नल लागला आहे याचा अर्थ आहे पुलावरून वाहतूक व दळणवळण अतिशय नीट होऊ शकते. जर पुलामध्ये काहीतरी दोष निर्माण झाला असेल म्हणजे पूल कोसळला किंवा पुलामध्ये चीर पडली किंवा खाज पडली तर पुलामध्ये बसवलेली स्वयंचलित यंत्रणा करूनच होईल आणि लाल दिवा लागेल आणि पुलाजवळ बसवरच तयार होण्यास सुरुवात होईल. असेच या बाजूला हा वन रोड असल्यामुळे वेगवेगळे सायरन ठेवण्यात आले आहे. ही सर्व यंत्रणा 12 व्होल्टमध्ये चालली असून पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करून यंत्रणा चालवली आहे. याचबरोबर हे सर्व होत असताना स्वयंचलित यंत्रणेतून माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस स्टेशनमध्ये फोन होणार आणि धोके सूचना दिली जाणार. याचबरोबर हे सर्व होत असताना पुलामध्ये दोष निर्माण झाला की पुलावरील गाड्या बाजूला करून आपण रिमोटच्या सहाय्याने पुलाचे दरवाजे बंद करू शकतो. याचबरोबर हे सर्व यंत्रणा 12 व्होल्टमध्ये चालल्या कोणत्याही ऋतूमध्ये व कोणत्याही आपत्तीच्या काळी यंत्रणा चालू शकते. हे झाले नवीन पुलाचे. व जे जुनं ब्रिटिशकालीन पुल आहेत दगडी बांधकामाचे त्याच्याखाली मी एक जाळी बसून घेतली आहे. त्याच्यावर एखादे विशिष्ट वजनाचे जर वजन त्या जाळीवर पडले तर तेथील सायरन आणि लाल दिवा वाजण्यास सुरुवात होईल. मी याचे प्रात्यक्षिक करून दाखवतो. आता हा पूल नीट आहे म्हणजे हिरवा सिग्नल लागला याचा अर्थ हा पूल नीट आहे. पुलामध्ये दोष निर्माण झाला समजा पूल कोसळला तर लाल दिवा लागेल आणि सायरन म्हणणं सुरुवात होईल. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना फोन होईल आणि धोक्या सूचना दिली जाईल. पुलामधील दोष दूर झाल्यावर पुन्हा एकदा हिरवा सिग्नल लागेल व पूल प्रवासासाठी खुला होईल. याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावर गाड्या बाजूला करून आपण रिमोटच्या सहाय्याने पुलाच्या बॅरिकेड बंद करू शकतो. ओवर पुलावरील धोका दूर झाल्यावर रिमोटच्या सहाय्याने पुलाचे दरवाजे आपण डबल उघडू शकतो. याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे जुन्या पुलाचे जे ब्रिटिशकालीन पूल आहेत त्यातील एक भाग म्हणजे वजन तेथे पडला तर तो याच्यावर पडेल व त्याचा आवाज होईल आणि सायरनना सुरुवात होईल. आणि मी अनेकदा बॅरिकेड कसे ओपन आणि बंद होते मी याचं दाखवतो. बॅरिकेड बंद झाले म्हणजे आता पूल धोका पुलामध्ये धोका निर्माण झाला असे समजावे. आता बॅरिकेड ओपन झाले की असे समजावे की पुलामध्ये धोका दूर झाला आहे आणि पुलावरून वाहतूक करण्यास योग्य रस्ता आहे असे समजावे व याच्यावरून वाहतूक करावी. मला शेवटी असेच वाटते की आपणाला हे मॉडेल आवडेलच. याचबरोबर शासन देखील याचा विचार करेल. मी शेवटी एवढंच म्हणतो की धरुकास विज्ञानाची प्रगती करू समाजाची.